राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्रात विकासाचा अजेंडा राबवला जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली खासदार महाडिक के यांच्यासह भाजपचे खासदार पियुष गोयल अनिल बोंडे यांच्यासह चोवीस जणांचा शपथविधी झाला तब्बल चोवीस वर्षांनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान झालं अत्यंत चुरशीना झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांचा आज दिल्लीत शपथविधी झाला भाजपचे खासदार पियुष गोयल धनंजय महाडिक आणि अनि अनिल बोंडे यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली मंत्री गोयल यांनी हिंदीतून तर खासदार महाडिक आणि बोंडे यांनी मराठीतून शपथ घेतली मी धनंजय भीमराव महाडिक राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद शपथ ग्रहण केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या विकासाचा विश्वास व्यक्त केला राज्यसभा निवडणुकीनंतरच राज्यात सत्ता परिवर्तनाला सुरुवात झाली त्यामुळे राज्यसभेची निवडणूक महत्वाची ठरली यापूर्वी लोकसभेत आपण उत्तम कामगिरी केली आहे त्यामुळं विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देऊन राज्यात विकासाचा अजेंडा राबवला जाईल अशी प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली भविष्यामध्ये राज्यातील जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेन राज्यातले जे काही अडीअडचणी समस्या सर्वसामान्य लोकांच्या असतील त्या प्रभावीपणे राज्यसभेच्या दालनामध्ये मांडणे सर्वसामान्य हितांच्या लोकांच्या लोकांच्यासाठी हितासाठी कायदे बनवणे त्याचा पाठपुरावा करणे प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावणे यासाठी भविष्यात माझा पाठपुरावा असेल भारतीय जनता पार्टीचा जो काय अजेंडा राज्य शासनाचा असेल राज्यामध्ये आता नव्यानं भाजपाचं सरकार आणि शिंदेसाहेबांचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे त्यांचा जो काय अजेंडा असेल तो दिल्ली दरबारी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माझी ग्वाही असेल शपथविधी समारंभासाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक विश्वराज महाडिक उपस्थित होते शपथविधीनंतर महाडिक कुटुंबियांनी खासदार महाडिक यांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला तर कोल्हापुरात महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी न्यूज कॉर्नरला फटाक्यांची आतशबाजी केली त्याचवेळी सोशल मीडियातूनही खासदार महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर्षा झाला दरम्यान लोकसभेत काम करताना खासदार महाडिक यांनी तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला होता आता राज्यसभेत नेतृत्व करतानाही धनंजय महाडिक यांच्याकडून तशीच भक्कम कामगिरी होईल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होतोय